लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा बल असल्यामुळे विस्थापन होते तेव्हा कार्य होते जेव्हा मी टेबलावर डस्टर ढकलत असेन तर डस्टरवर कोण कार्य करते मी मी स्तब्ध उभा असताना मी काही कार्य करत आहे का मी कोणतेही बाह्य बल लावत नाही त्यामुळे माझ्या शरीराबाहेर कोणतीही वस्तू हलत नाही पण मी कायम असं उभं राहू शकत नाही मी थकून जाईन माझ्या शरीराच्या आत हृदय रक्त पुरवत असते पचन संस्था सकाळच्या निहारीचे पचन करत असते आपण झोपलेले असताना सुद्धा आपण कार्य करत असतो आपल्या त्वचेखाली काही बल विस्थापन घडवत असते मानवी शरीर सतत व्यग्र असलेली जागा आहे एखादी प्रणाली किंवा व्यवस्था सभोवताली बल लावत असेल आणि विस्थापन घडत असेल तर त्याला बाह्य कार्य असं म्हणतात जर मी टेबलावर डस्टर ढकलत असेन तर ते बाह्य कार्य झाले निस्तब्ध उभा असेल तर अर्थपूर्ण बाह्य कार्य होत नसते जर प्रणालीचा काही भाग त्याच प्रणालीच्या दुसऱ्या भागावर बल लावत असेल आणि काही विस्थापन होत असेल तर त्याला अंतर्गत कार्य असं म्हणतात साधारणपणे जेव्हा आपण कार्य घडले असं म्हणतो तेव्हा आपल्याला बाह्य कार्य असं म्हणायचं असतं पुस्तक ढकलले तर ते हलते बलामुळे त्याचे विस्थापन झाले म्हणून कार्य झाले हे आपल्या रोजच्या कामाच्या कल्पनेसारखे आहे मी हा लाकडी ठोकळा या पृष्ठभागावर ठेवला आहे तो हलवण्यासाठी मला बल लावावे लागेल मी तो दोरीच्या सहाय्याने ओढल्यावर ओढण्याच्या क्रियेमुळे ठोकळ्यावर बल लागले आणि तो जागेवरून हल्ला मी त्याला खाली ओढून सुद्धा हलवू शकतो हाताने ओढण्याऐवजी मी ही नाणी वापरली तर नाण्यांना वजन असल्यामुळे ते बल लावतील आणि ठोकळा हालेत इथे पृष्ठभाग आणि दोरी एकमेकांना समांतर आहे आपण असे म्हणू शकतो की कोण शून्य आहे मी तीन नाण्यांच्या सहाय्याने ठोकळा हलवू शकलो आता आपण दोरी हलवून कोण बदलूया जर मी तेवढीच नाणी वापरली तर ठोकळा हलेल का आपण प्रयत्न करूया तो हलत नाही मला अजून नाणी घ्यावी लागतील बल कोणत्या कौन कोणात लावले यावर ही प्रक्रिया अवलंबून असते मी जर दोरी अशी ठेवून बल लावले तर ठोकळा क्षितिजाला समांतर दिशेने म्हणजेच हॉरिझॉन्टल दिशेने हालेल का नाही तो तसा हलणार नाही पुरेसे बल लावले तर तो उभ्या दिशेने हालेल या निरीक्षणावरून आपल्याला काही गणिती संबंध प्रस्थापित करता येतील का मिळवता येतील का जर आपण दोरी आणि पृष्ठभाग यांच्यातील कोण घेतला तर ठोकळा पुढे हलण्यासाठी लागणारे बल हे एकूण बलाच्या कोसाईन एवढे असते आपण थिटा कोणामध्ये बल लावले तर फक्त कोसाईन थिटा एवढे बल क्षितिजाला समांतर विस्थापन करण्यासाठी जबाबदार असते थिटा शून्य असेल तेव्हा कोसाईन थिटा एक असेल म्हणजेच थे. लावलेले सर्व बल क्षितिजाला समांतर विस्थापन करण्यासाठी जबाबदार असेल थे। थे। थिटा साठ अंश असेल तेव्हा कोसाईन थिटा झिरो पॉईंट फाईव्ह असेल म्हणजेच लावलेल्या बलाच्या अर्धे बल क्षितिजाला समांतर विस्थापन करण्यासाठी जबाबदार असेल थिटा नव्वद अंश असेल तेव्हा कोसाईन थिटा शून्य असेल म्हणजे आपण कितीही बल लावले तरी क्षितिजाला समांतर विस्थापन होणार नाही थिटा कोणात बल वापरले तर त्याचा काही भाग क्षितिजाला समांतर असणारे विस्थापन करण्यास जबाबदार असतो त्याला एक्स घटक म्हणतात उभ्या दिशेने विस्थापन होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकाला वाय म्हणतात क्षितिजाला समांतर घटकाची किंमत बरोबर एकूण बल गुणिले कोण थेटाचे कोसाईन असते जेव्हा पुस्तक क्षितिजाला समांतर आणि एकाच वेगाने हलवले जाईल तेव्हा पुस्तकावर कार्य होणार नाही कारण या बाबतीत क्षितिजाला समांतर विस्थापन हे उभ्या दिशेने लावलेल्या बलाच्या दिशेत नाही बल किंवा बलाचा भाग यांचा परिणाम म्हणून विस्थापन होते तेव्हा कार्य घडते पुस्तक क्षितिजाला समांतर आणि एकाच वेगाने हलताना बलाचा कोणताही भाग गतीच्या दिशेने लागत नाही बल आणि विस्थापन स्वतंत्र आहे हाताने पुस्तकावर कोणतेही कार्य झाले नाही पुस्तक वर जाण्यासाठी कार्य व्हावे लागते वर जाताना पुस्तकाची ऊर्जा वाढते आता पुस्तकात असलेली ऊर्जा कार्य करण्यासाठी वापरता येईल पुस्तक खाली आणण्यासाठी मी कार्य करू शकेन यामुळे त्याची ऊर्जा कमी होईल ते टेबलावर परत आल्यावर आणखी कार्य करू शकत नाही जेव्हा मी काही कोण करून किंवा उभे पुस्तक खाली आणेन तेव्हा ऋण कार्य होईल संख्यात्मकदृष्ट्या उचलतानाचे धनकार्य खाली आणतानाच्या कार्याने रद्द होईल आणि पुस्तकावर होणारे एकूण कार्य शून्य होईल बलाचा घटक या ओ फिजिक्स सिम्युलेशनमध्ये एक ठोकळा एका कोनात ओढलाय याला टी असे दर्शवले ठोकळ्याला कोणात ओढल्यामुळे बलाचे दोन घटक असतील एक विस्थापनाच्या दिशेने टी एक्स आणि एक विस्थापनाला लंब रेषेत टी वाय आपण जसा जसा ओढण्याचा कोण बदलू तसे टी एक्स आणि टी वाय या घटकांमधील बदलांचे निरीक्षण करा हे बाणांच्या लांबीने दाखवल्यात कोण शून्य डिग्री असताना टी एक्स सर्वात जास्त आणि टी एवढे असेल कोण नव्वद डिग्री असताना टी वाय सर्वात जास्त आणि टी एवढे असेल जेव्हा केव्हा बलामुळे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे आपण म्हणतो विस्थापनाला समांतर असलेल्या बलानेच फरक पडतो कार्य दोन घटकांशी समप्रमाणात असते बल आणि विस्थापन दिशाही कोसाईन्य मिळते कोण शून्य डिग्री असताना कोसाईन सर्वात जास्त दोन सदिश बाणामधील कोण शून्य असतो नव्वद डिग्रीला कोसाईन शून्य असतो विस्थापनाला लंब असे बल कार्य करत नाही कार्य असे दर्शवता येते कार्य डब्ल्यू बरोबर बल एफ गुणिले विस्थापन एस गुणिले थिटा जेव्हा डब्ल्यू म्हणजे घडलेले कार्य एफ म्हणजे लावलेले बल एस म्हणजे बलाने झालेले विस्थापन आणि थिटा बल विस्थापन कोण गृहित आहे की बल आकाराने आणि दिशेने सर्व विस्थापनाच्या मानाने आचल आहे कार्याचे एसा एकक जूल हे आहे ऊर्जा आणि कार्य दोन्ही एकाच एककाने दर्शवले जातात जूल म्हणजे किती जेव्हा एक न्यूटन बल वस्तूला एक मीटर हलण्यासाठी लावले जाते तेव्हा एक जूल कार्य होते ही वही शंभर ग्रॅम आहे याचा अर्थ ती वही एक न्यूटन एवढे बल टेबलावर लावते कपाट टेबलापेक्षा एक मीटर उंचीवर आहे जेव्हा वही कपाटावर ठेवली जाईल तेव्हा वही उचलण्यासाठी एक जूल इतके बल लागेल जर एक न्यूटन बल एका गाडीला एक मीटर ओढण्यासाठी लावले तर कितीही वेळ लागला तरीही एक जूल ऊर्जा लावली गेली सारांश आपण अंतर्गत आणि बाह्य कार्य याबद्दल चर्चा केली आणि बल आणि विस्थापन कार्य होताना परिणाम करतात असे शिकलो आव्हान